महाड तालुक्यातील वहूर पर्स चोरी प्रकरणी आरोपी सध्या अटक न झाल्याने तहसीन फरजान देशमुख यांचा उपोषणाचा इशारा. मंगळवार दिनांक 13 डिसेंबर रोजी पीडित महिला कुटुंबासहित पोलीस ठाण्यासमोरच बसणार उपोषणाला. महाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भर दिवसा एका महिलेच्या हातातून पर्स चोरी करून चोरटा पसार झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी फिर्यादी महिला तहसीन फरजान देशमुख यांनी महाड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता. संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल होऊन देखील अद्याप पोलिसांनी त्यांना अटक केली नाही, याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. संबंधित पर्स चोरी करणाऱ्या व्यक्तीला अटक करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पीडित महिलेने केली आहे. माझी तब्येत बरी नसल्यामुळे 6 डिसेंबर सकाळी 10:30 वेळेतल्या मी घरातून बाहेर गेली, म्हणजे दासगाव येते मेहता डॉक्टरांकडे जाण्यासाठी निघाली. आणि मी वहू दासगाव जो बस स्टॉप आहे त्या बाजूला त्याकडेला मी उभी होती. तिथे मुबीन गुलाम फरीद झटाम आला, त्याची झायलो घेऊन आला आणि मला दमदाटी करायला लागले. शिवीगाली घातलं त्यांनी आणि मला बोलायला लागले की केस मागे घाय, नाहीतर तुझ्या मुलांना, तुझ्या हस्बंडला आणि तुला ठार मारून टाकीन. मी बोलला तुला काय करायचं आहे तर करून घे, पण मी काय केस मागे घेणार नाही. तर तो गाडीतून उतरला, माझा घसा दाबला त्यांनी आणि माझा पर्स हिसकावून पर्स हिसकावला आणि मी जशीच किंचळली तसंच तो धावून गाडीत बसला. त्याच्यानंतर माझ्या पर्समध्ये पैसे होते 3,500 आणि माझा आधार कार्डही होता त्याच्यामध्ये. तिथे 2 लोक उभी होती, ती लोकं पण आली धावून आणि विचारायला लागली की काय झालं म्हणून. ते त्यांना झालेला प्रसंग मी सगळं सांगितला. आता पैसे नसल्यामुळे काय करायचं, डॉक्टरचे जायचं की कुठे जायचं? पण मी बोलला की सगळ्यात पहिल्यांदा पोलीस स्टेशनला जाणं गरजेचं आहे. त्यासाठी एक व्यक्तीकडून मी पैसे घेतले तिकिटाच्यासाठी. ते पैसे घेऊन मी कशेबशे करून महाडमध्ये पोचली. तिथून पोलीस स्टेशनमध्ये गेले, पोलीस स्टेशनला तक्रार सांगितली पण कोणी बी माझी तक्रार घेण्यास तयार नाही. मी अतुल झेंडे, SP अतुल झेंडे सर त्यांना कॉल केले, त्यांना सांगितले. तर त्यांनी PI खोपरे साहेब त्यांना कॉल केले आणि सांगितले की केस आलेली आहे, लवकर त्यांची FIR झालीच पाहिजे. त्यासाठी FIR झाली. FIR झाल्यानंतर माझा मेडिकल पण झाला, माझ्या मानेवर निशान पण भेटले, त्याचे नखेचे निशान होते. आणि त्याच्यानंतर 7 तारखेला जेव्हा पंचनामेला आली त्यावेळेतलं त्याचा ID प्रूफ पण भेटला पंचनामेमध्ये. आणि आज देखील 10 तारीख आलेली आहे, तरी तो आरोपी मुकाट्याने फिरत आहे. तशी जी कारवाई होईल ती करावी अशी नम्र विनंती आहे, कारण आमच्या जीवाला आणि आमच्या इस्तीला त्याच्यापासून धोका आहे. जो मनुष्य मान दाबू शकते तो काही बी करू शकते. माझ्या मुलांना पण त्याचा त्रास आहे आणि आम्हाला भीती आहे. तेव्हा लवकरात लवकर जरी आमची दात फिर्याद नाही घेतली तर महाड शहर पोलीस स्टेशनच्या समोर मी उपोषणाला, माझ्या कुटुंबासह उपोषणाला 13 डिसेंबर मंगळवारी बसणार आहे. आणि हे जर नाही झालं तर आणि माझ्या जर जीवाला काही धोका झाला उपोषणच्यामध्ये तर याचं जिम्मेदार महाड शहर पोलीस स्टेशनच राहणार. आणि याचं एक पत्रही लिहून मी महाशहर पोलीस स्टेशनला पाठवणार उपोषणाचा. या प्रकरणातील आरोपी सटकणं झाल्यास मंगळवार दिनांक 13 डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यासमोरच कुटुंबासहित उपोषणाला बसणार असल्याचा इशारा फिर्यादी पीडित महिलेने दिला आहे. तसेच उपोषणादरम्यान मला व माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका पोहोचल्यास याला पोलीस प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहतील असे देखील पीडित महिलेने बोलताना सांगितले. जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड. अपडेट्ससाठी जागृत महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.